राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायाची मागणी करीत अंजनगाव सुरजी तालुक्यातील धणेगाव येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे अंजनगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे अंजनगाव तालुक्यातील धणेगाव येथील शेतकऱ्यांनी संत्रा विक्रीमध्ये फसवणूक झाल्यामुळे पोलिसांनी तक्रार न घेतल्याने अखेर शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली अंजनगाव तालुक्यातील धणेगाव येथील शेतकरी अशोक पांडुरंग भुयार वय अठ्ठावन्न वर्ष या शेतकऱ्याने धनेगाव येथील आपल्या शेतातील संत्र्याचा बार अंजनगाव येथील दोन व्यापारी शेख अमीन शेख गपूर यांना विकला होता या शेतकऱ्याला व्यापाऱ्यांनी शेतामध्ये दारू पाजून संत्रा विक्रीचे पैसे न देता जबरदस्तीने सही घेऊन संत्रा व्यापाऱ्यांनी मारहाण केली त्याबाबतची तक्रार देण्यास धनेगाव येथील पोलीस पाटील आणि शेतकरी अशोक भुयार हे अंजनगाव पोलीस स्टेशनला दिनांक अठरा डिसेंबर रोजी गेले होते मात्र त्यांची तक्रार न घेता तक्रारकर्त्याला पोलीस कर्मचाऱ्यांनीच मारहाण केल्याची चिठ्ठी मृत्यूपूर्व शेतकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कळू यांच्या नावाने लिहून आत्महत्या केली अंजनगाव तालुक्यातील के बोराळ गणपती मंदिराच्या परिसरातील सुधाकर दोंदलकर यांच्या शेतालगत धुऱ्यावर विष प्राशन करून आत्महत्या केली या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच धणेगाव येथील असंख्य नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये राडा केला पोलीस स्टेशनचे बीड जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त जमावाने केली यावेळी अप्पर पोलीस आयुक्त श्याम घुगे हे अंजनगाव पोलीस स्टेशनला तत्काळ दाखल झाले समोरच हा प्रकार घडून आल्याने पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही फुटेज तपासून एक पोलीस कर्मचारी त्या तक्रार घेऊन आलेल्या शेतकऱ्याला मारहाण करताना दिसून आल्याने गावकऱ्यांनी एकच गोंधळ घातला संत्रा विक्रीच्या व्यवहारामध्ये दोन व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध तसेच बीड जमादार दीपक जाधव यांच्या विरुद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी संतप्त भूमिका नागरिकांनी घेतली मृतक शेतकऱ्याचा मुलगा गौरव अशोक भुयार अंजनगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक दीपक श्रावण जाधव शेख अमीन शेख कपूर राहणार अंजनगाव सुरजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान तीनशे सहा चौतीस नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे मृतक शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने लिहिल्याने या संपूर्ण प्रकरणाकडे महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे रवींद्र वानखडे अंजनगाव सुरजी आणि अजय शृंगारे अमरावती यांचा विदर्भ न्यूजसाठी खास वृत्तांत